सुंदरते धान उभेविते वरी सुंदरते धान उभेविते वरी सुंदरते धान उभेविते वरी करकटावरे देवोनिया करकटावरे देवोनिया करकटावरे देवोनिया तुलसी हार गळा कासे पिता 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 आवडे निरंतर हेचे धान निरंतर हेचे धान आवडे निरंतर हेचे धान मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कांटी कस्तुभा मने विराजित कांटी कस्तुभा जागा ठेव मध्ये थोडी जागा जागा ठेव कस्तुभा मने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हेचे जान आवडे निरंतर हेचे जान आवडे निरंतर हेचे जान तू का भाने माझे तू का म्हणे
मुबारक भाई खाली बसा हॅलो 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 सूचनेकडे प्लीज लक्ष द्या. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, जे खुर्चीवर बसले त्यांनी वॉलच्या साईडला खुर्च्या घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला मध्ये जागा होईल. महिला मंडळ, पुरुष मंडळ, जे खुर्चीवर बसलेले त्यांनी वॉल माउंटेनच्या बाजूला खुर्च्या घ्यायच्या आहेत. प्लीज एवढी विनंती आहे, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कारण मध्ये जागा मोकळी होईल. पुरुष मंडळी, महिला मंडळी, सर्वांना विनंती आहे, प्लीज महिला मंडळ जे खुर्च्यावर बसलेत ना, जे साईड वॉल लावलेले त्याच्या कडीला खुर्च्या घ्या प्लीज, कारण तुमच्या समोर जे बसन त्यांना पाठीमाग काही दिसणार नाही. प्लीज प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आपल्याला मध्ये जागा होईल. जे खुर्च्यावर बसलेत त्यांनी वॉल माउंटेनच्या एकदम जवळ खुर्च्या घ्यायच्या आहेत. लवकर लवकर बसून घ्या. महाराज या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. हरिभक्त परायण केशव महाराज उकळीकर आळंदी देवाची आज हे समारोपीय काल्याचं कीर्तन या ठिकाणी सुरू होत आहे. संयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप स्वागत या ठिकाणी महाराजांचं. आणि हे शेवटचं पुष्प या ठिकाणी ते गुंफणार आहेत. धन्यवाद. हॅलो 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 हरी 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 ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी लोचने रूप पाहता लोचने
सवे गोपाळा नको आम्हा सवे गोपाळा नको आम्हा सवे गोपाळा नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझा गाई 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 सवे गोपाळा नको आम्हा सवे गोपाळा नको आम्हा सवे गोपाळा नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझा गाई 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 कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे यरधारी मागे मागे यरधारी मागे मागे यरधारी मागे मागे यरधारी सती एके ठाई सती एके ठाई
धावती दाही दहा वाटा, 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 कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, धावे त्यांच्या लागे, मागे मागे यरधारी, 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 तुका म्हणे तुरात मनेरी, तुका म्हणे तुरात मनेरी, तुका म्हणे तुरात मनेरी, तुका म्हणे तुरात मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो, 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 तुका म्हणे तुरात मनेरी, तुका म्हणे तुरात मनेरी, तुका म्हणे तुरात मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो, 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 कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे यरधारी, 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 नको आमा सबे गोपाला, नको आमा सबे गोपाला, नको आमा सबे गोपाला, गोपाला नको आमा सबे गोपाला, गोपाला नको आमा सबे गोपाला, तुझा
विठ्ठल 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 नको आम्हास वे गोपाळा येऊ ढाळा तुझा गाई येऊ ढाळा तुझा गाई येऊ ढाळा तुझा नको आम्हास वे गोपाळा येऊ ढाळा तुझा गाई येऊ ढाळा तुझा गाई येऊ ढाळा तुझा गाई नको आम्हास वे गोपाळा येऊ ढाळा तुझा गाई येऊ ढाळा तुझा गाई येऊ ढाळा तुझा नको आम्हास वे गोपाळा येऊ ढाळा तुझा गाई येऊ ढाळा तुझा गाई येऊ ढाळा तुझा गाई कोण धावे त्यांना लागे मागे मागे यरधारी मागे मागे यरधारी मागे मागे यरधारी धावे त्यांना लागे बोला बोला यरधारी मागे मागे यरधारी मागे मागे नको आम्हास वे गोपाळा येऊ ओढाळा तुझा गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे इरधारी न बैसती एके ठाई धावती दाही दहावाटा कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे इरधारी तुका म्हणे तुरा खमनेरी तुका म्हणे तुरा खमनेरी मग त्या येरी आम्ही जाणो कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे इरधारी विठ्ठला 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 यदक्षरं मनाखेयं आनंदं मज केवलं श्रीमन् निवृत्तिनाते तिख्यातमदैवतमाश्रये यत्कृपालवमात्रेन महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जन मानस्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंका पूर्णिवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुमन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्व गुणसंपन्न सर्व शक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय भगवान गोपाल कृष्ण आणि त्याचे साथीदार सवंगडी खेळगडे मित्र सखे गोवळे पेंद्या सुदाम्या वडज्या वाकुड्या बोबड्या श्रीदाम्या मधुमंगळ काही कारण परत्वे यांचे मतभेद झाले आणि वृंदावनामध्ये तक्रार झाली तक्रार भांडण झालं भांडण द्वैतामध्ये होत असतं अद्वैतामध्ये भांडण होत नाही दोघाचे दोन मतं दोघाचे दोन विचार झाल्यावर मग तक्रार होत असते पण बारकाईनं जर बघितलं सूक्ष्मतेनं बघितलं तर संत आणि देव यांचे मतभेद होणं शक्यच नाही कारण दोघाचा विचार एकच आहे दोहीचा विचार एक पाने दोहीचा विचार
ऋषी अवतार भक्ताशी संसार. देव अवतार घेऊन तेच काम करतो, संत अवतार घेऊन तेच काम करतात. देवामध्ये संतामध्ये हाच फरक आहे. उलट देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. देवाचा अवतार झाल्यावर सगळ्याला आनंद नाही, सज्जनाला आनंद, दुष्टाला त्याचा मृत्यू आहे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. आणि देव कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, तीन युगामध्ये इतके अवतार घेऊन सुद्धा जे काम संत करू शकले देव सुद्धा करू शकला नाही. देवाला संतांचं संरक्षण करता आलं, दुष्टाला मुक्त करता आलं, मारता आलं, धर्माचा जीर्णोद्धार करता आला. पण एक काम देवाला करता आलं नाही, दुष्टाला सज्जन करता आलं नाही. दुष्टाला मारून मुक्त केलं, पण सज्जन कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, पण राक्षसाला मारूनच मुक्त केलं. संतांनी कोणाला न मारता दुष्टाला संत करून टाकलं. ही संतामध्ये शक्ती जास्त आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वतः पुरता जगतो, स्वतः पुरता विचार करतो त्याला जनावर म्हणावं. जनावरानं कडबा आणल्यानंतर कधी आपल्या मिसेसची काळजी घेतली नाही. बैलानं कधी गाई करता ठेवलं आहे का, हे एवढं मी खातो, एवढं ती खाईल, तिला वासरू आहे, पित आहे, तिला खाणं दूध देण्याकरता पाहिजे. नाही विचार केला बैलानं, स्वतःपुरता विचार करतो. माणसं स्वतःपुरता विचार करतात म्हणजे आपल्यापुरता, एकट्यापुरता नाही, आपल्यापुरता, बायको, माय बाप, लेकरं यांचा. देव भक्तापुरता विचार करतो, दुष्टाचा नाही. आणि संत जगाचा विचार करतात, म्हणून जगाच्या विचाराकरता संत आहेत, देव नाही. त्याच्यामुळंच कलियुगामुळे, कलियुगामध्ये जे काम संत करू शकले देव करू शकला नाही. म्हणून देवानं कलियुगात अवतार घ्यायचा बंद केला, संतांनी तो कारभार हातात घेतला. आणि संतांनी तो कारभार हातात घेऊन संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलं, सज्जन करण्याची भूता परस्परो पडे मैत्र जीवाचे, सगळ्याला एकत्रित करण्याचं काम देव करू शकला नाही. देवानं विभाग पाडले, माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून, माझे तुझे. संतांनी तसं केलं नाही, सगळ्याला एकत्र केलं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. म्हणूनच कलियुगामध्ये देवापेक्षाही साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, जो हा नयन मनोहर, मनोरमणीय, मनाला आनंद देणारा, आमोद देणारा, दृष्ट लागण्यासारखा, अपूर्व, पुढे होणं शक्य नाही, माग झाला नाही, असा अद्वितीय अभूतपूर्व सोहळा जो शताब्दी उत्सवाचा, जन्मशताब्दी जयंती, जन्मशताब्दीचा उत्सव साजरा होतोय, त्या उत्सवाचं मुख्य कारण ज्यांनी आपलं जीवन दीपस्तंभासारखं सर्वसामान्य जीवाकरता मार्गदर्शन करण्याकरता अर्पण केलं, साधना त्यांनी केली, तप त्यांनी केलं, देवभेट त्यांनी घेतली, साक्षात्कार त्यांनी मिळवला, पण तो जगाकरता मिळवला. म्हणून जगाच्या कल्याण संतांच्या विभूती असे परिव्राजकाचार्य परमहंस हंसतीर्थ योगीराज महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त हा सोहळा, त्या सोहळ्याच्या अभिष्टचिंतनानिमित्त यज्ञयागादी कर्म. कारण आज आपण बघतो, यज्ञात भवती पर्जन्यो,
यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. यज्ञ बंद झाल्यामुळं पाऊस नाही. आणि ते यज्ञ काही धर्म न कळणाऱ्यानं, धर्माच्या विरोधात वागणाऱ्यांनी उगीचच लाकडं जाळायचे, उगीचच माणसं गोळा करायचे, उगीचच माणसाला काहू घालायचं, उगीचच ओरडत बसायचं, यानं काय होतं? हे आज कलियुगात नाही, हजारो वर्षापूर्वी कृष्णानं वातावरण पर्यावरणातलं संतुलन बिघडल्यावर काय होतं हे त्या काळात द्वापार युगामध्ये कृष्णाला कळालं. आणि तोच नियमाचं दंडक संतांनी पुढे चालू केला. तेच चिंतन, तेच ध्यान, तेच वेदाचं विवेचन, तेच देवदेवतेचा साक्षात्कार करण्याकरता नामचिंतनाद्वारे, साधनेद्वारे आपला देह चंदनासारखा झिजून त्यांनी आई भवानी जगदंबा माता त्यांचा साक्षात्कार देवीचा, कारण हे पंचदेवायतन शास्त्रामध्ये सांगितलेत, शिव विष्णू गणपती शक्ती आणि सूर्य हे पंचदेवतेची उपासना सांगितली. त्यामध्ये आई भवानीचा साक्षात्कार त्यांनी केला आणि त्या साक्षात्कारानं त्यांच्याकडे अद्वितीय अशी शक्ती, कर्तुमा कर्तुमा अन्यथा कर्तुमा अशी शक्ती त्यांच्याकडे निर्माण झाली. म्हणून त्यांच्याकडे जी जी मंडळी गारानं सांगून दुःख निवृत्त करण्याकरता, इच्छित सुखाच्या प्राप्तीकरता, मनोवांछित संकल्पना पूर्ण करण्याकरता त्यांच्याकडे जात होती, त्यांची मनोकामना पूर्ण होत होती. मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. त्यांच्या चरणावर जर तुम्ही श्रद्धेनं स्थिर बुद्धी केली की तुमची मनोकामना ते समाधीस्थ झाल्यावर सुद्धा अजून तुमची मनोकामना पूर्ण होते, अशक्य गोष्ट त्यांच्याकडे नाही. कारण त्यांनी देवच ताब्यात घेतलेला आहे. आणि एकदा देव ताब्यात घेतला की काम करण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही, भीती वाटण्याचं आणि चिंता करण्याचं कारण नाही. चिंता आणि भीती हे दोन्ही गोष्टी घालवण्याकरता देव ताब्यात आला पाहिजे. आणि एकदा देव ताब्यात आला की काय होतं, काय सुंदर. हरि आला मग कैती भया, मग कैती भया. इकडचे सुद्धा अर्धेच म्हणायला, ते इकडचे तर मुकेच कंस आहेत, शॉर्ट झालेले बल्ब, टाळं वाजवायलेत पण बोलणं झालेत, मी बारकाईनं बघतोय. आणि इकडचे सुद्धा जोरात ओरडायचं म्हणलं की घशावर ताण पडतो. पण लक्षात ठेवा, महिला मंडळी इतकं सोपं उदाहरण आहे, लेकरू तळतळून रडल्याशिवाय आई काम सोडून त्याला पाजित नाही. हो, ते जर खुमण्या घालीत उगच टाळाटाळ करून रडण्याची नक्कल करू लागले ना, आता जे उपोषणाला बसतेत ना, जेवण खाऊन उपोषणाला बसतेत, म्हणून त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. हां, तसं आई मम्मी असं करू लागलं की आई म्हणती खेळ, रडण खेळ. पण ज्यांनी तळतळून रडायला सुरुवात केली, बिस्किटचा पुडा देऊ द्या, खेळणं देऊ द्या, पैसे देऊ द्या, त्याला फक्त आई पाहिजे. तसं तुम्ही तळतळून अंतःकरणापासून त्याला हाक मारा. अरे, जनावरानं हाक मारल्यावर देव धावून आला, माणसानं हाक मारल्यावर येणार नाही का? पण आपल्याला कसं आहे, टाळ्या वाजवा, भजन करा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं एवढे भरगच्च कार्यक्रम, आणि त्यामध्ये हरिकीर्तन,
ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. पण ते कीर्तन ठरवत असताना संयोजक, मगाशीच मी बोललो योजकस तत्र दुर्लभ, साधनं करणारे भरपूर आहेत पण संपूर्ण सर्कसचा खेळ खेळायचा असेल तर त्याला रिंग मास्टर पाहिजे. तसं योजकस हा रिंग मास्टर असतो. आणि मला ज्यावेळेस सूचना आली, माझे जीवश्च कंठश्च बंधुवत प्रेम करणारे हरिभक्त परायण कृष्ण महाराज अरगडे यांनी सांगितलं, दादा अमक्यामक्या दिवशी तुमचं काल्याचं कीर्तन पाहिजे, असा असा कार्यक्रम आहे. आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये कार्यक्रम आहे, अख्ख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून समाज येणार आहे आणि काल्याचं कीर्तन तुमचं. म्हणलं असं करा ना, मधलंच कोणतं एखादं कीर्तन द्या. ते म्हणले नाही, कारण सगळ्या कीर्तनामध्ये सगळ्या चरित्रामध्ये कृष्णचरित्र खोडकर नटखट आहे, बिलिंदर आहे चरित्र. त्याच्यामुळं महाराज सुद्धा तसलाच बिलिंदर पाहिजे. आता ज्यांनी खोड्याच केल्या नाहीत तो खोड्या कसा सांगू शकेल. हा, आणि सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्याच महाराज लोकाला माहीत आहे की आळंदीत शिकत असताना सुद्धा इतका खोडकर पण सगळ्याचा लाडका असल्यामुळं आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचा जोग महाराजांनी जी स्थापना केली, गेल्या वर्षी त्याचा शताब्दी महोत्सव झाला, त्या संस्थेचं बंकटस्वामी महाराजांच्या नंतर 84 वर्षांनंतर 84 वर्ष त्या संस्थेचा मराठवाड्यातला कोणी विश्वस्त नव्हता. मी विश्वस्तही झालो, अध्यक्षही झालो. पत्रकारानं मला विचारलं, मोठमोठे गाजलेले नावाजलेले गाथा ज्ञानेश्वरी जन्मचे जन्म झिजणारे महाराज बाजूला राहिले आणि तुम्हीच कसे मध्ये अध्यक्ष झालेत. मी म्हणलं माझं नशीब HD देवेगौडासारखं आहे. आमदारकीला पडलं होतं, पंतप्रधान म्हणून लागला नंबर. तीनच महिने का होईना, तर चरण सिंग तर बिचार शपथ घेतली बिमार पडलं 14व्या दिवशी मेलवी. पण नाव तर लागलं ना माझी पंतप्रधान. तस अध्यक्षपद वडील त्याच संस्थेत शिकलेले, आजोबा त्याच संस्थेचे, 7 पिढ्यापासून कीर्तन भजन आमच्या घराण्यामध्ये. माऊलीच्या सोहळ्याच्या पाठीमागं, रथाच्या पाठीमागं 4 आणि 5 या 2 दिंड्या उखळी करायच्या. एवढी वाड वडिलांनं सेवा केली त्याचं फळ आम्हाला. तसं आमच्या योगीराज महाराजांनी साधना केली आणि त्याचं फळ देण्याकरता ते निर्गुण निराकार स्वरूपामधून या देहाचा नश्वर देहाचा त्याग करून आपली मनोकामना पूर्ण करण्याकरता अन्नदान नामचिंतनाच्या द्वारे तुमचा संकल्प पूर्ण करण्याकरता ते समाधीस्थ झाले. जसं माऊलीला 750 वर्ष झाले पण संजीवन समाधी अजूनही चमत्कार घडतात, तसे महाराजांच्या चरणावर ज्यांनी ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांची मनोकामना पूर्ण होते हा पुष्कळ जणाचा अनुभव. आणि तसा योगायोगानं कष्ट त्यांनी केले, गादी मला मिळाली, तेवढा मोठा कारभार बघितला. मला वाटलं संस्था मधुकरी मागायची आळंदीत, ओव्या ज्ञानेश्वरी पाठ करायचं, भजन करायचं, मृदंग शिकायचा, चाली शिकायच्या, कीर्तन प्रवचन शिकायचं, झालं काम. पण तिथं गेल्यावर कळालं की दांडेकर मामांनी जोग महाराजांनी हा कारभार लोकांच्या सहकार्यातून किती मोठा नाही, 100 कोटीची प्रॉपर्टी लोकांनी दिलेली. एकही मनुष्य कोणीतरी एकानं वर हात करून सांगावं की आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचं माणूस पावती बुक घेऊन आमच्याकडं आलं.
मग वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण भगवंतानं ते चमत्कार तसा आज एवढे माणसं इथं जमतात. राजकारणी लोकाला माणसं जमवायला पैसे खर्च करावे लागतात तरी माणसं जमत नाहीत. एकच वारकरी संप्रदाय आणि त्यामध्ये आपण सगळे इतके VIP एवढे कामामध्ये गुंतलेले असताना सगळे येतात आणि इतकं अन्नदान होतंय, कोण कुठून देतोय आणि कोण किती जेवून जातोय आणि पक्वानाला कमी पडत नाही ह्याचं कारणच आहे. इथं अन्नपूर्णा देवी तुमची मनोकामना पूर्ण करण्याकरता आमच्या स्वामीजीनं आमच्या योगीराज महाराजांनी या ठिकाणी अन्नपूर्णा देवी प्रसन्न केली आहे, जगदंबा आई भवानी प्रसन्न केली आहे, देवदेवता प्रसन्न आहेत आणि इथं देवदेवता गुप्त रूपानं काम करतात म्हणून तुमची सगळी मनोकामना पूर्ण होते. आणि ही मनोकामना पूर्ण कशाकरता करून घ्यायची, समाधानाकरता. का जेवण करतो? भुकेचं दुःख नाहीसं होऊन समाधान मिळावं. दिवसभर शिनलेला मनुष्य झोपला समाधान, आता निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंत झालो समाधान. एवढं महाराज कुबेरानं धन मिळवलं, समाधान मिळालं नाही. रावणानं ऐश्वर मिळवलं, ज्ञान मिळवलं, 14 चौकड्याचा राजा, 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 2.5 लाख पंतू, 33 कोटी देव त्याच्या ताब्यामध्ये, 4 वेदाचा उत्कृष्ट ज्ञाता रावण, भगवान श्री शंकराला प्रसन्न करून घेतलेला रावण, त्याला समाधान नाही. व्यासा इतकं ज्ञान जगात कोणाला नाही. ज्ञानियांचे राजे ज्ञानोबाराय म्हणतात व्यासोच्छिष्ट जगत्रय. महाराज शुकदेवासारखं वैराग्य जगात कोणाला नाही. सगळ्याला वैराग्य आहे नाही असं नाही, पण शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचं, परिपूर्ण वैराग्य, त्यांना समाधान नाही. मग समाधान नाहीच का? मग समाधान मिळतं कशानं? त्याच्याकरता एक प्रसंग हरिवंश पुराणातला. एकदा व्यास महर्षी आपल्या आश्रमात होते, त्यांच्या पत्नीचं नाव प्रोणिता उर्फ वाटिका, महान पतिव्रता, सुंदर, पतीची सेवा करणारी, मुलगा शुकदेवासारखा जागतिक कीर्तीचा, वैराग्यशील. पण व्यासांना समाधान नाही. आपल्या आश्रमामध्ये सचिंत बसलेत, तुमची चिंता आणि सुख दुःख समाधान राग द्वेष हे सगळं तुमच्या चेहऱ्यावर दिसतं, कारण अंतःकरणाचा आरसा चेहरा आहे. आत होते तैसे म्हटलेवरी. नारदाची स्वारी आली, नारद ऋषी गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत चेहरा आणि भजन सारखं चालू. नेहमी सांगत असतो, नामस्मरण परमार्थ साधना करणारा, भक्ती करणारा माणसाचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असावा. ते जर रड का असेल, नेहमी लक्षात ठेवा, सुखाचा व्यवहार करा, तुम्हाला सुख मिळेल. तुम्ही फुलं देणं घेणं करा, देणं घेणं फुलं करा, तुमच्या हाताला फुकट सुगंध येतो. तुम्ही देणं घेणं जर कोळशाचं करताल, विनाकारण काळा हात होईल, कोळशाची दलाली हातकाळ. महाराज तुम्ही देवाला किंवा संताला त्रास जरी दिला तरी तुम्ही वाया जात नाहीत, नाहीतर गैरसमज करून घेताल. कीर्तन संपलं की मला हानायला सुरुवात करतो. पश्चिम घाटकोपरला गेलो, तुमचे निर्गुण महाराज म्हणले, दादा आपण सारखा प्रवास करतो, रस्त्यानं महाराज जनावरं मेलेली असतील, ॲक्सिडेंट झालेले असतील, घाण टाकलेली असती, वास घाण येतो, आपल्या गाडीमध्ये परफ्यूम असावा. एका अत्तराच्या दुकानासमोर आम्ही गाडी उभी केली, कन्नौजी अत्तरवाला, मध्ये शिरलेन. आमचे कपडे बघितल्याबरोबर त्याला वाटलं कोणीतरी श्रीमंत व्यापारीच आहेत. उपरशी तो खूप बनी, काय भुललासी वरल्या रंगा. आव शेट आव शेट महाराज, बसलो पंखा कूलर लावलं त्यानं, क्या होना. मी म्हणलं अच्छा इतर बता. त्यानं अशी छोटी पेटी काढली, कोणतंही अत्तर त्यानं असं लावायचं आणि सांगायचं, देखो महाराज इतका सुगंध, ये खश आहे, ये जन्नते फिरदोश आहे, ये केवडा आहे, ये मोगरा आहे, ये चमेली आहे. ती एक एक सांगत असताना
देखो बोले इतने भारी के इतर बताए आपको कौन सा पसंद है। महाराज मी एक चपटी बाटली पसंद केली चंदनाची मलिया इतका सुगंध आणि इतकं मन समाधान वाटलं ये कितने में। त्यानं खालून वरून बघितलं आणि सांगितलं हे 750 की है। मी म्हणलं हे चटणीवर खायला नाही नुसता वास घ्यायला एवढे पैसे 750 रुपये। मी निर्गुण महाराजाला म्हणलं चला। ते म्हणले देखो भवनी का टाइम आहे सुबह का गिराक है बोलो तुम कितने में लेते। हमारा माल था हमने बोल दिया अब तुम बोलो कितने में लेते। महाराज तुम्हाला सगळ्याला चमत्कार वाटल 20 लाखाची गाडी घेऊन फिरतो पण मी त्या अत्तराचा तो सुगंध मला आवडला म्हणून मी हिम्मत केली। हिम्मत लक्षात ठेवा हिम्मत केली मी आणि 150 मागितली 750ची वस्तू 150 मागितल्यावर त्यांनी तोंड असं केलं माझ्याकडं जसं काय मेलेलं कुत्र बघायला येते। देखो शेठ ये मलयागिरी चंदन एक बार देखो। म्हणलं बघितलं देना है तो और एक बार मांगो। म्हणलं द्यायचं असेल तर दे 150। भवनी के टाइम में क्या खिचखिच करे एक बार बोलो। म्हणलं 150च्या वर नाही। ते म्हणलं फुकटले ते क्या फुकटले ते काय म्हणले म्हणून मी म्हणलं दे। तू म्हणायलास ना फुकट घे दे। ते म्हणला क्या फुकटे फुकटे सुबे सुबे आहे। मी म्हणलं कसं काय ओळखिलंस तू आम्ही फुकटे आहेत हे कसं काय ओळखिलं। अरे भवनिके टाइम मी नाट लगाने को आहे है पनवती म्हणून त्यानं मला गच्चीला धरलं। असं धरल्याबरोबर महाराज खरं सांगू मी टिट फॉर टॅट गाली का जवाब गोलीसे। कोणी माझ्या देवाला कोणी माझ्या संताला कोणी माझ्या धर्माला तुम्ही कोणी माझ्या ग्रंथाला कोणी माझ्या देशाला जर बोललं तर मी भांडायला उठत असतो। मला भांडणाबद्दल काही वाटत नाही मारामारी मी पहिल्यापासून करतो पण माझ्या देशाच्या धर्माच्या विरोधात कोणी बोलल्यावर त्यानं माझ्या गच्चीला धरलं। मी त्याला दुकान काय को रखा आहे दुकान खुल्ला रखा आहे गिराईक नाही दिये लेता तो तुम झगडे करते क्या। हे आमचा गर्दा ऐकून दुसरीकडले लोक आले जाऊ द्या महाराज केशव महाराज उखळीकर महाराज जाऊ द्या जाऊ द्या। ते म्हणला महाराज आहे क्या। ते म्हणले हो फिर फुकट्याचे महाराज आहे म्हणल्यावर फुकट्याचे सगळं फुकटच याला मिळतंय। आणि खरंच सांगतो महाराज माझ्या हातात ज्या अंगठ्या आहेत त्या सगळ्या दुसऱ्याने दिलेल्या कपडे दुसऱ्याने दिलेले सगळं मला महागाई माहीत नाही। हां आमच्या आरगडे महाराजांनी सांगितलं दादा रात्रीचे पुन्हा सकाळी उशीर जर झाला तर एवढा समाज रुकणार नाही। म्हणलं रात्री येतो मग जेवण करून शुगर बी पी आहे तुम्हाला गोळ्या औषध वगैरे मग काय करायचं। मी म्हणलं काही नाही कोणाला वहिनीला त्रास देऊ नका जे असेल ते करून खाऊ जे असेल ते काही त्रास देऊ नका जे असेल ते खाऊ। खरं सांगा बरं असेल ते खाल्लं असतं अशी तब्येत होती। मग काय शेवयाची खीर काय महाराज मोतीचूर लाडू काय महाराज अशा गरम गरम मग भाज्या आणि चटण्या आणि कोशिंबीर मग हे भरपूर खाल्ल्यावर मी म्हणलं आता दमानं होऊ द्या कीर्तन 10:50 11 होऊ द्या 11:50 12 होऊ द्या पोट भरलंय ना पण ज्याला उपवाशी त्याला वाटते। 7-8 दिवस झालं तिथे। मग आता मला सांगा हे सगळं किती महागाई झाली तर आम्हाला खर्च आहे का खिशाला 1 रुपया खर्च नाही। अहो तुमच्या मनात आल्यावर काय सांगता येते। सहज महिला मंडळीनं कार्यक्रम ऐकला महाराजाला माय नाही बाप नाही बहीण नाही भाऊ नाही बायको नाही कोणीच नाही एकटा माणूस आहे उजव्या हातात 2 अंगठ्या आहेत डाव्या हातात 1च आहे आपण आपल्या गळ्यातली 10-5 मणी करून 2 तोळ्याची अंगठी केली तर मी नाही म्हणील का। काही काही बायानं तर पदरे घेतले मा गळ्यात बघायला काळजी करू नका